ci sarva sukha samhane maje e ci sarva sukha bhagina sri mukha avani bhagina sri mukha avani ne tu se har gana ka se pitambar तुलसी हर गड़ा कासे पीतांबर आवन ये हृदयाभिन्न नाता है तरुण पीढ़ीतले जे कीर्तनकार आहेत ही सगळे आज खूप प्रेम करणारे कीर्तनकार आहेत एकमेकावरती जळकुटपणा ज्याला आपण म्हणतो तो आता राहिलेला नाही संप्रदायात ते संपवण्याचं कामच सोपान महाराज साखरे महाराज माऊली महाराज पठाडे भरत महाराज रोहिदास महाराज मते महाराज राहुल महाराज समाधान महाराज दिनेश महाराज या मंडळीने केलेलं आहे आणि ते अतिशय चांगलं काम सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणत असतो आज महाराजांनी खूप वर्णन केलं सगळ्यांचं पण आपण जर कधी पाहिलं आज हे फुला सोपान महाराजांच्या मस्तकावर पडले वरून डोक्यावरती पडले माऊली महाराजांच्या पडले आमच्यावर पडले याचं कारण जर आपण कधी अभ्यास केलं तर सोपान महाराजांच्या घरी आपण कधी गेलात तर वेलतोरा नावाचं गाव आहे त्यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिशय साधं गाव आहे त्या वेलतोऱ्याला त्यांचे वडील आणि आई राहतात त्यांचे वडील जर आपण पाहिले तर पंढरपूरच्या वारीच्या अगोदर दीड महिना बरं का वारीच्या अगोदर आषाढीच्या अगोदर दीड महिना वेलतोरा गावातून पायी पैठणला येतात पायी बरं का ऐका याला जवळजवळ आता 30 वर्ष होत आहेत 30-40 वर्ष पैठणला पायी येतात पैठणवरनं पायी पुन्हा आळंदीला जातात ऐका आळंदीवरनं पायी पंढरपूरला जातात बरं का वारीच्या आधी आणि पंढरपूर आळंदी ते पंढरपूर मग सोपान महाराज दिंडीमध्ये दिंडी घेऊन आम्ही चालतो पुन्हा तिथं पंढरपूरला गेल्यावर थांबत नाही तिथूनही पायी आळंदीला येतात आणि आळंदीवरनं पायी गावाला येतात असे जीवनातले 3 महिने फक्त देवाच्या वारीसाठी खर्च करणारा बाप ज्याचा आहे त्याच्या पोटी असं रत्न जन्माला येत असतं कोणाच्याही डोक्यावर फुलं पडत नाहीत महाराज खूप कष्ट आहेत त्याला पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी माझं फळासी आली बरं का परमानंदो आजी माणसी म्हणतात ना ज्ञानोबार की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पासी पूर्वपुण्या या महाराजांच्या जीवावरती असते अगोदर असते म्हणून आपुल्या हिताजू अशी जागता धन्य माता पिता तयाची या अशाच्या कुळात शास्त्री महाराजांचा जन्म आहे मी पाहिलेलं आहे जीवन वडिलांची पुण्या आहे तदनंतर आताही माऊली महाराज आहेत आपल्याकडे पठाडे महाराज यांचं जर कीर्तन आपण ऐकलं सध्या बरं का पूर्वीचे जे कीर्तन आहेत त्यांचे थोडे विनोदी शैलीमध्ये होते आता माझ्याकडे माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचं 5व्या पुण्यस्मरणाचं कीर्तन माऊलीने केलं तर कमीत कमी आता ते चॅनलला आलेलं तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर कीर्तन आहे ठेका चाल भजन ताकद अगदी ताल आणि चिंतनाची जी प्रक्रिया आहे प्रमाण असतील ती खूप मांडण्याची ताकद आहे आता जसं महाराजांनी किती पदं गायली महाराज किती पदं गायली असतील तेवढी पदं ती सहज 5 वर्ष तुमच्या गावात घालवतील म्हणायचं म्हटलं तर 2 पदं घालून अर्थ सांगू शकतो एवढी पदं गाऊन जसं महाराजांनी तुम्हाला त्या पदामध्ये नेऊन घातलं त्या आवाजातून त्या राधेपर्यंत प्रेमापर्यंत प्रत्येक शब्दामध्ये नेऊन घातलं तसं आता माऊली महाराज सध्या महाराष्ट्राचे मानबिंदू ठरतायत त्याचं कारण सांगतो तुम्हाला त्यांचे वडील सुद्धा असेच आहेत महाराज त्यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे 5वीला शाळेत असताना 4थीला शाळेत असताना माऊली कीर्तन करतात त्यांचे वडील त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात आत्ता कुठंतरी आता वडिलांना होत नाही म्हणून माऊलींच्या बरोबर वडील नाही नाही तर कायम कीर्तनात वडील उभे असतात त्यांचे तुम्ही अजून बाकीचे कीर्तन युट्यूबला बघा म्हणजे बापाची जी पुण्या आहे माऊलींच्या पाठीमागे उभी राहिली माझंही तसंच आहे माझे वडील पंढरपूरचे वारकरी होते आजोबा वारकरी होते पंजोबापासूनची परंपरा आहे म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांना मागचा वारसा आहे ती पुण्याही त्यांनी संचय केलेली आहे आणि त्याचा पुण्याईचा तो संचय म्हणून तुम्ही सगळेजण आमच्या स्वागतार्ह एवढं करताय नाही तर आमच्याकडे काही नाही आमच्या आजोबा पंजोबाची पुण्या आहेत ज्ञानोबा तुकोबाच्या परंपरेची आणि त्या परंपरेमध्ये जगणारी आपण सगळी मंडळी आहोत खरं तर समाधान चुंबळे महाराज किंवा रत्नाकर भाऊ असतील कैलास भाऊ असतील आपल्या गावामध्ये खूप प्रतिष्ठित माणसं आहेत ही सगळी जी मंडळी आहेत ही संप्रदायावर खूप प्रेम करणारी आहेत समाधान दादा तर कुठंही सोपान महाराजांनी कार्यक्रम ठेवला हिंगोलीला तर इथून हिंगोलीला जाणार मी कार्यक्रम केला सगळा परिवार माझ्या कार्यक्रमाला आला माऊली महाराजांनी कर्जतला कार्यक्रम केला माऊली सगळे इंदोरकर महाराजांनी ठेवू द्या ढोक महाराजांनी ठेवू द्या महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार आहेत त्या सगळ्याच्या कार्यक्रमाला जातीनं हजर राहणार आमचं समाधान भाऊ आहे आणि मग असं ये हृदयचे ते हृदय घातले असं प्रेम दिलं की मग ती यावं बोलायलाच लागलो म्हणून सांगतो कोणत्याही कीर्तनकाराला कुठलीही अडचण येऊ द्या ती अडचण सोडवण्याचं काम महाराष्ट्रात एकच कीर्तनकार करतो त्याचं नाव आहे सोपान महाराज सानप शास्त्री बरं
कोणी कोणत्या जातीचा मराठीन वंजारीन कुणबीन हे नाही, कोणी असू द्या, त्याच्या भल्यामध्ये त्याच्या संकटामध्ये जाऊन फोन करणार महाराज काय अडचणी तिथपर्यंत पोहोचणार तुम्हाला सांगण्यासाठी, नुसतं बोलून नाही, नुसतं सांगण्यातून नाही, सगळ्यांसाठी जगणारे आहेत, जातीच्या पलीकडचा आहे सगळ्यांच्या, सगळ्यांना जपणारे आहेत, कीर्तनकारावर प्रेम करणारे आहेत. यावर्षी मी माऊली पठाडे महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं वडिलांच्या पुण्यस्मरणाला, आणि पुढच्या वर्षी मी सोपान महाराजांचं कीर्तन ठेवलेलं माझ्याकडे. प्रत्येक वर्षाशी एक एक कीर्तनकार आम्ही देतो, कलाकार गुणीजन येतात, भरत महाराज असतात, सगळी आपण रोहिदास महाराजी प्रेमाची मंडळी आमच्या आहेत. म्हणून अगदी सोपान महाराज आज आले, खूप धन्यवाद. पठाडे महाराजांना वेळ नाही सध्या, तीन तीन कीर्तन आहेत त्यांच्या डायरीमध्ये, तरी सुद्धा ते धावत पळत आले. गवळाने गावच्या वतीनं मी या सगळ्या संत महंतांना आदर देतो. अगदी आपण सगळेजण या ठिकाणी एवढा वेळ थांबलात त्याबद्दल खरंच शुभेच्छा देतो. आपल्या सप्ताहात उद्यापासून इलक महाराज येणार आहेत, परवापासून मी बॅनर पाहिला, आता खूप मोठी मोठी कीर्तनकार आहेत, विद्वत रत्न आहेत, चिंतन आहे, प्रबोधन आहे, विनोद आहे, सगळ्या गोष्टीनं मजबूत आहेत. आणि संप्रदायाचं धर्माचं सरे मला एवढंच सांगायचं, आज ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालीत. आपल्या गवळाने गावचं ते प्रेम आहे, सगळ्या गावचं आहे, असं एका माणसाचं नाही, सगळ्यांचं आहे. आणि सगळ्यांचं प्रेम असंच आमच्यावरती राहावं ही सदिच्छा निर्माण करतो. दोनही या दिग्गज कीर्तनकाराला वंदन करतो, आपल्या सगळ्या गुणीजनांना. आपल्या भागामध्ये रोहिदास महाराज आहेत बरं का, उत्तम रियाज केला या माणसाने, इतका गोड कंठ झालाय त्या मते महाराजाचा, सहज एखादी चाल म्हणलं ना वारकरी तरी सुद्धा लय गोड लागतं बघा. हे आमचे दिनेश महाराज मोजाड काय लग्गे वाजवतात, अशी सगळी नाशिकच्या भागाची राहुल महाराज हो सगळी मंडळी मोठी आहेत, अगदी ताकदीनं मांडणारे आहेत, परमार्थ पदावर चालणारे आहेत. सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो, थांबतो. रामकृष्ण हरी.